लांब असणारी आणि कलर लाल असणारी मिरची प्लॉट आता अतिशय चांगल्या पद्धतीत आहे परंतु यावरही पहिले थ्रीप्सचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव झालेला होता आणि त्यातून सावरलेला आहे मित्रांनो पिवळ्या थ्रीप्सवर कंट्रोल मिळवणे सहजगत्या शक्य होते आणि सोपे होते पिवळ्या थ्रीप्समुळे पूर्ण उत्पन्न थांबत नसते परंतु परत मिरचीवरील आणखी दोन वर्षापासून जबरदस्त बेडसावणारी समस्या म्हणजे ब्लॅक थ्रीप्स ब्लॅक थ्रीप्स आल्यानंतर अगदी उत्पन्न शून्य होणे या गोष्टीलाही शेतकऱ्यांना सामावे जाव्या सामोरं जावं लागतं आहे आपण आज त्या ब्लॅक थ्रीप्सची ओळख करूयात ब्लॅक थ्रिप्स हा पानांच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला खूप कमी असतो किंवा नसतोही परंतु तो असतो अगदी आपल्या उत्पन्नाच्या जमेच्या बाजूस म्हणजे फुलांच्या आतल्या भागात आता आपण बघू शकता या फुलावर ब्लॅक थ्रीप्सचा खूप जबरदस्त अटॅक आहे मित्रांनो ह्या वर्षी खूप काही सुद्धा ब्लॅक थ्रिप्सवर कंट्रोल न येणे ही खूप मोठी बाब झालेली आहे प्रत्येक फुलात ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक आहे या प्लॉटला अगदी तीन दिवसापूर्वीच जम्प गॅस पॉयझन प्रोफेनोफॉस बायो तीनशे तीन असल्या प्रकारचे स्प्रे झालेले आहेत आपण बघू शकता ब्लॅक थ्रीप्स हा फुलातील रस शोषून गेल्यानंतर ते फुल गळ होते बघा अगदी सर्व कळ्याखाली गळून पळत आहेत झाड किती चांगले असेल परंतु ब्लॅक थ्रीप्समुळे उत्पन्न येत नाही झाडाला अगदी कमी मिरच्या आहेत फुलांची संख्या आज भरपूर आहे पण प्रत्येक फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स आहेच हा एक प्रकारचा नैसर्गिक प्रकोप मिरचीवरील म्हणता येईल कारण हे आता कंट्रोलच्या बाहेर झालेलं आहे ब्लॅक थ्रिप्स खूप जबरदस्त प्लॉट चांगला आहे त्याबद्दल वाद नाही परंतु ब्लॅक थ्रिप्समुळे उत्पन्न निम्म्याहून कमी होणार हे निश्चित तर ब्लॅक थ्रिप्सबद्दल जाणून घेण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विस्तारित बोलणे करणार आहोत तोपर्यंत नमस्कार